नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. काँग्रेस पक्षाचा कर्नाटक राज्यामध्ये झालेला विजय हे खऱ्या अर्थानं आता कमळ कोमजण्याची सुरुवात आहे. त्या ठिकाणी भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जास्तीत जास्त जिल्ह्यामधून ही यात्रा गेली आणि कर्नाटकमध्ये एक ऐतिहासिक वातावरण तयार झालं. आणि जे कर्नाटकचं भाजपचं सरकार गेले 5 वर्ष सत्तेवर होतं, 4 वर्ष सत्तेवर होतं, त्यांनी जवळपास त्या ठिकाणी हे सरकार म्हणजे 40% कमिशनचं सरकार हेच त्या ठिकाणी भाजपच्या पराभूतमध्ये दुसरा म्हणजे हे कारणीभूत ठरतं आहे. आणि काँग्रेसनं मात्र विकासाच्या जोरावर मतं मागितली. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जास्तीत जास्त ठिकाणी काँग्रेसच्या रॅली प्रचारसभा घेतल्या आणि विजयाचं खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये तमाम केवळ कर्नाटक राज्यातल्या जनतेला तर विजय पाहिजेच होता, म्हणून आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांना देखील कर्नाटकच्या विजयाची गरज होती. कारण त्याचं लोण निश्चितपणानं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील निश्चितपणानं होईल. या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्वच काँग्रेसच्या नेत्यांचं त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आहे. विजय उमेदवारांचं आम्ही अभिनंदन करतो आहे. आणि कर्नाटकमध्ये आता एक नवं पर्व सुरू झालेलं आहे. येणाऱ्या मग आता छत्तीसगड, त्या ठिकाणी मध्य प्रदेश, राजस्थान ह्या निवडणुका असतील, त्यामध्ये देखील आता कोणाचा विजय होईल हे ज्योतिषाची गरज लागणार नाही. तिथं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली, सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली हा काँग्रेसचा विजय जो झालेला आहे तो सर्व राज्यात होईल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आज सांगलीमध्ये तमाम काँग्रेस कार्यकर्ते आम्ही जल्लोष साजरा करतो आहे. काँग्रेसचा विजय हाच खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचा विजय आहे हेच आता प्रतिबिंबित होत आहे.